हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सांबर क्लासेस चैप्टर नंबर वन कॉम्प्लेक्स नंबर एक्सरसाइज वन वन क्वेश्चन नंबर थ्री फाइंड ए अँड बी इप काय फाइंड आउट करायचं आपल्याला हे जे वेगवेगळे प्रॉब्लेम दिलेले त्यातला ए आणि बी हा काय करायचा आहे फाइंड आऊट करायचा आहे सॉल्व करू मग आपण त्यातला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट काय दिले इथे इथे दिले ए प्लस टू बी प्लस टू ए आय इज इक्वल टू फोर प्लस सिक्स आय ठीक आहे आता या प्रॉब्लेम मध्ये हे जर आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं तर याचे दोन पार्ट हा जो आहे है, हा आहे है, रियल पार्ट, नहां का है, पार्ट पन, हा काय आहे इमॅजिनरी पार्ट इकडे पण हा आहे रियल पार्ट हा कोणता आहे इमॅजिनरी पार्ट ज्या अर्थी मिडलला इक्वल आहे म्हणजे याचे रियल पार्ट याच्या बरोबर आपण कम्पेअर करू शकतो आणि इमॅजिनरी पार्ट इमॅजिनरी पार्ट बरोबर काय करू शकतो कम्पेअर करू शकतो देअर फोर हे जर कम्पेअर केले तर पार्ट पार्टसाठी आपण इक्वेशन मांडू शकतो ए प्लस टू बी इज इक्वल टू फोर याला रिप्रेझेंट केलं इक्वेशन नंबर वन सिमिलरली तो जो इमॅजिनरी पार्ट टू ए आय इज इक्वल टू सिक्स आय आय जर बाजूला काढून टाकला तर टू ए इज इक्वल टू सिक्स असं लिहू शकतो आपण हे आहे इक्वेशन नंबर टू आता टू ए इज इक्वल टू सिक्स असेल तर त्यावरून आपण डायरेक्टली काढू शकतो ए फ्रॉम इक्वेशन सेकंड देअर फोर इज इक्वल टू सिक्स बाय टू इज इक्वल टू थ्री ए ची कि ए वैल्यू क्या करू पुट करू इन इक्वेशन वन पुटिंग पुटिंग वैल्यू ऑफ ए इन इक्वेशन वन आता हे जे फर्स्ट नंबर से इक्वेशन रीराइट करतेवल टू फोर वैल्यू कितनी थ्री प्लस टू बी इज इक्वल टू फोर देर फोर टू बी इज इक्वल टू फोर माइनस थ्री इज इक्वल टू वन देर फोर बी इज इक्वल हा जो टू है तो इकड़े का डिवाइड सो बी इज इक्वल वन बाय टू आता जे विचारलं होतं आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी सो ए इज इक्वल टू किती आला ए थ्री अँड बी इज इक्वल टू बी किती आला वन हाफ हे जे आन्सर आलं या आन्सरला काय करू आपण बॉक्स देऊ ओके त्याचा प्रॉब्लेम नंबर टू सेकंड नंबरचा प्रॉब्लेम काय दिलेलं आहे एका ब्रॅकेटमध्ये आहे ए मायनस बी प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे ए प्लस बी आय इज इक्वल टू ए प्लस फायू आय आत्ताच सांगितलं मी तुम्हाला हा कोणता पार्ट आहे त्याचा रियल पार्ट आणि हा कोणता आहे इमॅजिनरी हा आहे रियल पार्ट हा कोणता इमॅजिनरी आता हे जर कम्पेअर केलं दॅट इज तर आपण लिहू शकतो हा जो ए मायनस बी इज इक्वल टू काय ए सो ए मायनस बी इज इक्वल टू ए याला रिप्रेझेंट करू इक्वेशन नंबर वन अँड सेकंड जो आहे ए प्लस बी इज इक्वल टू किती फाईव्ह याला रिप्रेझेंट केलं इक्वेशन नंबर टू आता फ्रॉम इक्वेशन वन फ्रॉम इक्वेशन वन काय होईल बरं हा जो ए तो इकडे आला तर काय होईल मायनस होईल आणि मायनस बी इकडे गेला तर काय होईल प्लस होईल देअर फोर ए मायनस ए इज इक्वल टू बी देअर फोर ए मायनस ए म्हणजे काय झालं झिरो च उत्तर मिळालं बी इज इक्वल टू झिरो आता ही बी ची व्हॅल्यू काय का करू पुट इन इक्वेशन नंबर टू व्हॅल्यू ऑफ

अँड बी इज इक्वल टू झिरो आता हे जे अँसर आलेलं आहे त्या अँसरला काय करू आपण बॉक्स करून देऊ की ओके आता यातला प्रॉब्लेम नंबर थ्री तिसरा प्रॉब्लेम काय दिलेलं आहे एका ब्रॅकेटमध्ये दिलाय ए प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट टू प्लस आय इज इक्वल टू बी प्लस वन प्लस इन ब्रॅकेट टेन प्लस टू ए इन ब्रॅकेट आय आता सुरुवातीला काय करू की डाव्या बाजूला असणारे जे दोन ब्रॅकेट आहे त्यापैकी ह्या ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्मनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे हे काय होईल टूने जर याला मल्टिप्लाय केलं ते होणारे टू इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस आता आयने जर मल्टिप्लाय केलं तर आय हा सुरुवातीला न लिहिता हा नंतर लिहितो ए प्लस बी इंटू आय इज इक्वल टू हा जो बी प्लस वन आहे ना तो एका ब्रॅकेटमध्ये पुट करू आपण आणि प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये टेन प्लस टू ए इंटू आय आता हे सॉल्व्ह करू देअर फोर ने जर हे मल्टिप्लाय केलं ते होणार आहे टू ए प्लस टू बी प्लस हे एका ब्रॅकेटमध्ये टाकतो इन सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी आय इज इक्वल टू इन ब्रॅकेट बी प्लस वन प्लस इन सेकंड ब्रॅकेट टेन प्लस टू ए इन टू आय आता सांगितलं मी तुम्हाला हा पहिला जो ब्रॅकेट हा रियल पार्ट आहे तो रियल रियल बरोबर काय करू इक्वेट करू आणि हा सेकंड इमेजनरी पार्ट हा इमॅजनी पार्ट बरोबर काय करू इक्वेट करू असं जर केलं तर आपल्याला दोन इक्वेशन मिळतील पहिले इक्वेशन काय मिळू शकतं दे फॉर इक्वेटिंग इथे लिहायचं इक्वेटिंग काय मिळतं टू ए प्लस टू बी इज इक्वल टू बी प्लस वन हा बी इकडे काय होतो मायनस होतो टू बी मधून एक बी गेला तर कारण ओनली बी देअर फॉर टू ए प्लस बी इज इक्वल टू वन यू अपन इक्वेशन नंबर वन इमेजिन पार्ट का है तो ए प्लस बी इज इक्वल टू टेन प्लस टू ए आता हुई महत्ते कि हा जो ए प्लस बी इज इक्वल टू टेन प्लस टू ए है ना ठीक है तो मग हा जो ए हा इन जाए माइनस हो जाए और थोडंसं वेगळ्या फॉर्मेटमध्ये करा ना तुम्ही हा इकडे मायनस करा म्हणजे ए मायनस टू ए म्हणजे काय झाला तो मायनस ए प्लस बी इज इक्वल टू टेन हा झाला इक्वेशन सेकंड पहिले इक्वेशन काय टू ए प्लस बी इज इक्वल टू वन आणि सेकंड इक्वेशन काय मायनस ए प्लस बी इज इक्वल टू टेन आता फर्स्ट इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन काय करू आपण मायनस पुढची जी ऍक्शन आहे ती काय इथं लिहितो मी इक्वेशन वन मायनस इक्वेशन टू व्हर्टिकल सबस्ट्रॅक्शन जर केलं टू ए इथे मांडतो ते कसं होईल ते टू ए प्लस बी इज इक्वल टू वन आणि त्यातून मायनस ए प्लस बी इज इक्वल टू टेन हा काय करायचा आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा मायनस जर करायचा असेल तर यांच्या साइन चेंज होतील हा होईल प्लस हा होईल का मायनस प्लस बी मायनस पी काय होऊन जाईल कॅन्सल टू ए प्लस ए हा किती झाला थ्री ए इज इक्वल टू वन आणि मायनस टेन म्हणजे काय झाला मायनस नाईन देअर फोर ए इज इक्वल टू मायनस थ्री आता ए ची व्हॅल्यू काय करू पूट करू कशात पुट करणार पुट पुट व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन सेकंड मी सेकंड मध्ये पूट करतो एची व्हॅल्यू मायनस थ्री ए आणि हा जर मायनस पूट केला तर तो काय म्हणून जाईल मायनस मायन इस बिकम प्लस हा झाला थ्री प्लस बी इज इक्वल टू टेन देअर फोर हा थ्री इकडे मायनस झाला बी इज इक्वल टू टेन मायनस थ्री की त्याला सेवन म्हणजे जे फायनल अँसर मिळाले ते कसे मिळाले ए इज इक्वल टू मायनस थ्री अँड बी इज इक्वल टू सेवन यांना बॉक्स करू की आपण ओके आता प्रॉब्लेम नंबर फोर घेतोय काय दिलंय ए बी आय इज इक्वल टू थ्री ए मायनस बी प्लस ट्वेल आय प्लस ट्वेल्व आय आता हा जो थ्री ए मायनस बी याला मी काय करतो ब्रॅकेट करतो लक्षात येण्यासाठी कोणता रियल पार्ट आहे आणि कोणता इमेजनरी पार्ट आता याचा जो एल एस एल एच एस आहे ना यामध्ये फक्त इमेजनरी पार्ट आहे रियल पार्ट नाही मग हेच लिहिताना मी असं लिहू शकतो झिरो प्लस ए बी आय इज इक्वल टू इन ब्रॅकेट थ्री ए मायनस बी प्लस ट्वेल्व आय आता यांना इक्वेट करू आपण हा जो झिरो आहे हा कशाबरोबर इक्वेट होईल थ्री ए मायनस बी बरोबर आणि ए बी हा कशाबरोबर इक्वेट होईल ट्वेल्व बरोबर इक्वेटिंग यांना जर इक्वेट केलं देअर फोर झिरो इज इक्वल टू थ्री ए मायनस बी ऑर तो जर बी इकडे आला तर आपण म्हणू शकतो बी इज इक्वल टू थ्री ए याला मी देतो इक्वेशन नंबर वन सिमिलरली सिमिलरली ए बी ए बी इज इक्वल टू इथे काय येतो तो ट्वेल्व ए बी इज इक्वल टू ट्वेल्व पण ऑलरेडी तुम्हाला बी ची व्हॅल्यू माहिती आहे ती जर इथे पूट केली तुम्ही तर काय होऊ शकतो ए इन्टू बी ची व्हॅल्यू काय थ्री ए इज इक्वल टू ट्वेल्व सो so, ए टू थ्री ए इट गिव्ह थ्री ए स्क्वेअर इज इक्वल टू ट्वेल्व हा थ्री इकडे डिवाइड केला देअर फोर ए स्क्वेअर इज इक्वल टू फोर दर फोर ए इज इक्वल टू आता फोरचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर तशा दोन व्हॅल्यू मिळतात एक मिळते प्लस टू आणि एक मिळते मायनस टू ए इज इक्वल टू प्लस मायनस टू आता एकदा एची व्हॅल्यू प्लस टू पुट करू फॉर ए एज इक्वल टू प्लस टू आता ही कशात पुट करणार इन इक्वेशन वन आणि एकदा पूट करणार फॉर ए इज इक्वल टू मायनस टू ह्या जर पूट केल्या इट गिव्ह इट गिव्ह हा जो बी आहे ना हा बी इज इक्वल टू थ्री ए इज इक्वल टू थ्री इन टू टू इज इक्वड कामिलरली एची व्हॅल्यू जर तुम्ही मायनस टू पूट केली तर बी इज इक्वल टू थ्री ए म्हणजे थ्री इन टू मायनस टू काय मिळतो तो मायनस सिक्स असे हे काय आले त्याचे ऍन्सर्स आले ए इज इक्वल टू टू असेल तर बी इज इक्वल टू किती सिक्स आणि ए इज इक्वल टू मायनस टू असेल तर बी इज इक्वल टू मायनस सिक्स इथे लिहितो मी बघा देअर फोर ए इज इक्वल टू टू कमा बी इज इक्वल टू कशा आला सिक्स आणि तेच जर तुम्ही दुसरी व्हॅल्यू घेतली त्याची कोणती ए इज इक्वल टू मायनस टू घेतली तर बी होतो तो मायनस सिक्स ओके आता याला काय करू आपण एनक्लोज करू हे त्याचं अन्सर इथे काय करू आपण हा जो ब्रॅकेट आहे ना त्याचं जे फिलिंग काढून टाकू आपण ओके ओके नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर फाय काय दिलं तो वन अपॉन ए प्लस आय बी इज इक्वल टू थ्री मायनस टू आय आता हा प्रॉब्लेम डायरेक्ट आपण कम्पेअर करणार नाही इक्वेट करणार नाही थोड्या वेगळ्या मेथडने सोडवायचा आपल्याला आता सुरुवातीला काय केलं दोन्ही साईडचा आपण रेसी प्रकल्प घेतला समजा म्हणजे वन आपण ए प्लस आय बी त्याचा रेसी प्रकल्प घेतला तर काय होणारे ओनली ए प्लस आय बी इज इक्वल टू आणि हा जर रेसी प्रकल्प घेतला तर हे डिनॉमिनेटर निघून जाईल हे पाहिजे तुम्ही ब्रॅकेटमध्ये टाकतो थ्री मायनस टू आय आता हा जो थ्री मायनस टू आय त्याचा कॉन्ज्युकेट पेअर काय थ्री प्लस टू आय यांनी काय करू मल्टिप्लाय अँड डिवाइड त्याला म्हणतात रॅशनलायझेशन ओके नेक्स्ट स्टेप असेल ए प्लस आय बी इज इक्वल टू वन आपण हा जो थ्री मायनस टू आय मी सांगितलं याचा जो कॉन्ज्युगेट आहे तो काय आहे थ्री प्लस टू आय त्यांनी मल्टिप्लाय केलं आणि सेम त्यांनी काय केलं डिवाइड केलं याला म्हणतात रॅशनलायझेशन ऍक्शन म्हणजे डिनॉमिनेटरला कोणता फॉर्म मिळतो ए मायनस बी आणि ए प्लस बी ओके ए प्लस आय बी इज इक्ननी जर याला मल्टिप्लाय केलं तर हा होणारे थ्री प्लस टू आय डिवायडेड बाय इथे एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे असे जर समजा त्याचे फॅक्टर असतील ए मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी तर हा असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा फॉर्मूला ओके आता इथे फर्स्ट टर्म त्याचा स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर मायनस टू आय त्यांचा स्क्वेअर म्हणजे असं लिहितो सेपरेट सेपरेट करून घेतो टू स्क्वेअर आय स्क्वेअर इज इक्वल टू थ्री प्लस टू आय डिवायडेड बाय अजून एक आपल्याला माहिती आहे काय आय स्क्वेअर इज इक्वल टू किती असतो मायनस वन म्हणजे हा झाला मायनस वन टू चा स्क्वेअर किती येतो फोर हा लक्षात ठेवा स्टेप बाय स्टेप आपण काय करतोय सॉल्व्ह करतोय थ्री चा स्क्वेअर किती आहे नाईन इथे मायनस नाईन टू चा स्क्वेअर किती फोर आणि हा किती आहे मायनस वन मायनस फोर मायनस मायनस बिकम प्लस फोर म्हणजे हे होणार आहे थ्री प्लस टू आय डिवायडेड बाय नाईन प्लस फोर किती थर्टीन आता थर्टीन हा काय करू सेपरेटली मांडू म्हणजे असं होऊ शकतं ए प्लस बी आय किंवा आय बी काही लिहिलं तरी चालतं इज इक्वल टू हा झाला थ्री बाय थर्टीन प्लस टू बाय थर्टीन आय अरे बापरे किती सोपं झाला आता हा झाला रियल पार्ट आणि हा कोणता आहे इमॅजिनरी पार्ट त्यावरून आपण डायरेक्टली लिहू शकतो दॅट इज वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ ए व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू थ्री बाय थर्टीन आणि वॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू टू बाय थर्टीन बॉक्स तो बनता बनताय बॉक्स तो बनता बनताय हे त्याचं अँसर ओके प्रॉब्लेम नंबर सिक्स काय दिलंय एका ब्रॅकेटमध्ये दिलाय एस आय बी इन अनदर ब्रॅकेट वन प्लस आय इज इक्वल टू टू प्लस आय आता इक्वेट करण्यापूर्वी त्या लेफ्ट साइडचे जे दोन ब्रॅकेट आहे ना ते सॉल्व करून घेऊ काय करणार त्या प्रत्येक टमने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू म्हणजे हे असं होणार आहे ए इन ब्रॅकेट वन प्लस आय प्लस आता आय बीने या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं वन प्लस आय इज इक्वल टू टू प्लस आय आता एने जर मल्टिप्लाय केलं ए इन्टू वन ए प्लस ए आय प्लस वनने मल्टिप्लाय केलं तर आय बी असं न लिहिता बी आय लिहू शकतो आपण मग लिहू शकतो ना प्लस आय स्क्वेअर बी इज इक्वल टू टू प्लस आय आता आय स्क्वेअर त्याची व्हॅल्यू आहे मायनस वन ओके म्हणजे हा जर मायनस वन घेतला तर मायनस वन इंटू बी हा काय होऊन जाईल मायनस बी हा एक स्टेप वाढवतो मी तुमच्यासाठी ए प्लस आता या दोघांमधून आय हा काय आहे कॉमन म्हणजे ए प्लस बी इंटू आय सांगितलं आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन मायनस वन इंटू बी हा काय होऊन जाईल मायनस बी इज इक्वल टू टू प्लस आय मायनस बी आणि ए बाजूबाजूला लिहू कारण तो रियल पार्ट आहे ए मायनस बी हा कोणता पार्ट आहे रियल पार्ट आणि ए प्लस बी इन टू आय हा कोणता पार्ट आहे इमॅजिनरी पार्ट आता याला इक्वेट करू इक्वेटिंग याला जर इक्वेट केलं तर पहिला ब्रॅकेट इज इक्वल टू टू आणि हा जो सेकंड ब्रॅकेट आहे तो इज इक्वल टू काय असणार इथे ए प्लस बी इथे काहीच कोयपिशन नाही म्हणजे वन असतो ठीक आहे इक्वेटिंग यांना काय करू आपण इक्वेट करू हे जर इक्वेट केलं तर त्याचे जे इक्वेशन्स आहे ते मांडतो मी असं मिळणार आहे ए मायनस बी इज इक्वल टू टू याला रिप्रेझेंट करू इक्वेशन नंबर वन आणि ए प्लस बी इज इक्वल टू वन याला रिप्रेझेंट करू इक्वेशन नंबर टू मी आता काय करतो डायरेक्टली यांची ऍडिशन करतो इथं तुम्ही इक्वेशन वन प्लस इक्वेशन टू यांची जर ऍडिशन केली प्लस जर केलं तर मायनस बी प्लस बी काय होऊन जाईल कॅन्सल सो ए प्लस ए टू ए इज इक्वल टू थ्री देअर फोर ए इज इक्वल टू थ्री बाय टू ही जी ए ची व्हॅल्यू आहे ती काय करू आपण पूट करू पूट व्हॅल्यू ऑफ ए इन सिम्पल कोणतं इक्वेशन आहे सेकंड आहे मग सेकंडमध्ये मध्ये करू आता ए किती होता तो थ्री बाय टू प्लस बी इज इक्वल टू वन देर फोर बी इज इक्वल टू वन मैनस हो क्रॉस मल्टीप्लिकेशन के टू माइनस थ्री माइनस वन हाफ लास्ट लंसर लिखो मैं एन्सर मिला एज इक्वल टू क्री बाय टू एंड बी इज इक्वल टू बी कान हाफ हे त्यांचे फायनल आन्सर ओके या केसमध्ये एक्सरसाइज वन पॉईंट वन त्यातला क्वेश्चन नंबर थ्री काय झालाय कम्प्लीट थँक्यू